युवराजनी प्रिन्सेस या कादंबरीचा अनुवाद सौदी अरेबियातील महिलांच्या निरखून छळाची कहाणी जीन सॅसन अनुवाद संयुक्त मेहता पब्लिकेशन हाऊस पुणे। एक सौदी अरेबियन राजकुमारीला मनचक्षण समोर आणा काय दिसतं तुम्हाला? चमचमच्या हिरे मानकांनी मढलेली विश्वास बसणार नाही अशा ऐशा आरामात राहणारी स्त्री, पण प्रत्यक्षात मात्र सोनेरी मुलामा चढवलेल्या पिंजऱ्यात राहणारी। तिला स्वातंत्र्य नाही, स्वतःचे मत नाही, स्वतःच्या आयुष्यावर अधिकार नाही, फक्त पुत्र जन्माला घालणारी एवढी तिची किंमत। सुलताना ही सौदी राजघराण्यात जन्माला आलेली राजे साहेबांची अगदी निकटवर्ती, आपल्या वादग्रस्त वाल्यापासून नियोजित विवाहापर्यंत आयुष्यावर सांगताना ती बुरखा बाजूला सारून स्त्रियांची निर्घुण छळ, तसेच तप्तीचे विवाह, लैंगिक गुलामगिरी व तत्काळ देहांत शासन यांसारख्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटनांचा धक्कादायक इतिहास उघड करते। प्रिन्सेस ही स्त्रीच्या निर्भीड वृत्तीचा आणि प्रचंड साहसाचा पुरावा आहे। सुलतानाने स्त्रियांच्या अत्याचाराविषयी स्पष्टपणे बोलून स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या माथी सौदी समाजाचा रोष ओढवून घेतला आहे। याच कारणास्तव तिने तिची कहाणी अनामिकपणे सांगितली आहे। मानवी हक्कांची किमान जाणीव असलेल्या कुणाचेही काळीज पिळवटून टाकेल असेच हे पुस्तक आहे। एक अत्यंत प्रभावीपणे लिहिलेली खाजगी कथा जी तिथल्या स्त्रीकडून आल्यामुळे विश्वसनीय ठरलेली। बेट्टी महमूदी नॉट विदाउट माय डॉटर या सुप्रसिद्ध पुस्तकाची लेखिका। प्राइस इज जस्ट 180 रुपीज। जीन सॅसन राइटर, संडे एक्सप्रेस, पीपल मॅगझिन रिव्ह्यूज। प्रिन्सेस अ ट्रू स्टोरी ऑफ लाईफ बिहाइंड द वेल इन सौदी अरेबिया बाय जीन पी ससून।